आपण दिवसाची सुरुवात दूध गरम करण्यापासून करतो दूध गरम करण्यासाठी उष्णता ऊर्जा लागते जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा विद्युत ऊर्जेचे प्रकाशीय ऊर्जेत रूपांतर होते क्षेपकात किंवा दूरध्वनीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते ऊर्जेची रूप वेगवेगळी असली तरी तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येतं मानवाने सर्वप्रथम उष्णता ऊर्जा कशी निर्माण केली हे आपल्याला माहित आहे का मानव जेव्हा गुहेत राहून शिकार करू लागला तेव्हा त्याने आणलेली शिकार भाजण्यासाठी तो अग्नीचा वापर करू लागला अशा प्रकारे मानवाने उष्णता ऊर्जेचा वापर करायला सुरुवात केली ज्या पदार्थांच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्याला इंधन म्हणतात चला आता आपण जीवाश्व इंधनाचा अभ्यास करूया खूप वर्षांपूर्वी प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले त्यावर वरच्या जमिनीचा प्रचंड दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन त्याचं इंधनात रुपांतर झालं अशा इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात हे इंधन तयार होण्यासाठी लक्षावधी वर्षांचा कालावधी लागतो म्हणूनच जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत त्यामुळे त्याच्या योग्य वापराची आवश्यकता तर भासू लागली आहे जीवाश्म इंधन स्थायू द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये पृथ्वीच्या पोटात सापडतात त्यामध्ये कोळसा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो वनस्पतींच्या अवशेषापासून कोळसा तर समुद्रातील प्राणी आणि वनस्पती यांच्यापासून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू तयार झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे सगळ्या जीवाश्म इंधनांमध्ये हायड्रोकार्बनची संयुगे ची सापडतात याशिवाय इतरही इंधने आपण रोजच्या व्यवहारात वापरतो उदाहरणार्थ लाकूड शेणाच्या लाकडी कोळसा इत्यादी खेड्यापाड्यात इंधन म्हणून लाकूड फाटा वापरला जातो एक किलोग्रॅम लाकडापासून सुमारे सतराशे किलो जूल एवढी ऊर्जा मिळते जूल हे उष्णता ऊर्जेचा एकक आहे लाकडापासून मिळणारी ऊर्जा कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या तुलनेत खूपच कमी असते लाकूड फाट्याच्या वापरामुळे जंगल नष्ट होत असून पर्यावरण धोक्यात आलं आहे अपुऱ्या हवेतील लाकडाच्या ज्वलनापासून चारकोल तयार करतात चारकोल जळत असताना धूर निघत नाही आता आपण खनिज तेलाचा अभ्यास करूया खनिज तेल पृथ्वीच्या पोटात जवळजवळ पंचवीस हजार मीटर इतक्या खोल खनिज तेल सापडते त्यापासून पेट्रोल डिझेल केरोसिन आणि इंधन तेल हे घटक मिळवता येतात पेट्रोल हे वाहनात इंधन म्हणून वापरतात केरोसिन हे घरगुती इंधन म्हणून वापरतात तर इंधन तेल हे कारखान्यातील भट्ट्यांमध्ये वापरतात आता नैसर्गिक वायूकडे येऊ नैसर्गिक वायू हे वापरायला अतिशय सोयीचं असं इंधन आहे ते लवकर पेट घेतं आणि त्यातून कोणताही स्थायू पदार्थ शिल्लक राहत नाही शिवाय मुख्य स्रोतापासून नळाद्वारे त्याचं स्थलांतर करणं सहज शक्य असतं मुख्य म्हणजे नैसर्गिक वायूच्या ज्वलनावर नियंत्रण ठेवता येतं उदाहरणार्थ मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन इत्यादी नैसर्गिक वायूंचे प्रकार आहेत आता आपण महत्वाच्या स्रोताचा म्हणजेच सौर ऊर्जेचा अभ्यास करू आपल्याला माहीत आहे की सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा एकमेव ऊर्जा स्रोत आहे सूर्याची ही ऊर्जा प्राणी आणि वनस्पती शोषून घेतात आणि त्यांच्यात रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात साठवून ठेवतात सूर्याच्या ऊर्जेवरच त्यांचं पोषण होतं त्यांच्या मृत्यूनंतर हीच ऊर्जा आपल्याला जीवाश्म आणि इतर इंधनांच्या स्वरूपात परत मिळते असे हे ऊर्जा चक्र आहे सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी सुमारे सात गुणिले दहाचा घात सतरा किलोवॅट एवढी प्रचंड ऊर्जा मिळत असते तुम्हाला कल्पनाही नसेल की दरवर्षी आपल्याला जेवढ्या ऊर्जेची गरज असते तेवढी ऊर्जा सूर्य आपल्याला केवळ चाळीस मिनिटात देतो आणि तेही फुकट कोणतंही मीटर न लावता फक्त ती ऊर्जा कशी घ्यायची आणि कशी वापरायची हाच महत्वाचा मुद्दा आहे सौर ऊर्जेचा वापर अलीकडे सौरभट्टी सौर तापक आता उपलब्ध आहेत त्यात सौर ऊर्जा आरशांद्वारे एकत्रित करून त्यावर अन्न शिजवणं पाणी गरम करणं इत्यादी कामं केली जातात तुम्ही सर्वांनी इमारतींच्यावर लावण्यात आलेले सोलर पॅनेल पाहिले असतील त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा साठवली जाते आणि त्याचा वापर उष्णतेसाठी करण्यात येतो आता आपण सौरविद्युत घटाबाबत माहिती घेऊ सूर्यापासून निघणारे किरण सोलर पॅनलवर येतात तिथून ते परावर्तित होतात आणि बॉयलरमधून जाऊन शेवटी विद्युत प्रक्षेपण नेटवर्कमध्ये जाते म्हणजेच सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं त्याचा वापर दिवे लावण्यासाठी आणि उष्णतेसाठी सौरविद्युत घटामध्ये करतात मित्रांनो जीवाश्म आणि सौर ऊर्जेत कोणता फरक आढळतो कोळसा तेल नैसर्गिक वायू या जीवाश्म इंधनांचे साठे मर्यादित आहेत म्हणून त्यांना पारंपरिक किंवा अनवीकरण स्रोत म्हणतात कारण ते नव्याने बनवता येत नाहीत याउलट सौर ऊर्जेला अपारंपरिक किंवा नवीकरणीय ऊर्जास्रोत म्हणतात कारण हा स्रोत रोज उपलब्ध असतो दुसरे नवीकरणीय स्रोत म्हणजे पवन ऊर्जा जलविद्युत ऊर्जा बायोगॅस बायोडिझेल असे ऊर्जेचे नवीकरणीय स्रोत आहेत जरी आज आपण हे नवीकरणीय ऊर्जेचे स्रोत वापरत असलो तरीही आज ऊर्जा संकटानं आपल्याला ग्रासलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि वाढते उद्योगधंदे त्यासाठी लागणारी वाढती ऊर्जा सतत निर्माण करता येणं कठीण आहे त्यासाठी नवीकरणीय स्रोतांचा पाठपुरावा करणं ही काळाची गरज आहे खनिज तेल आणि कोळसा यांसारखे पारंपरिक स्रोत वापरायला सोयीचे असले तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात आता आपण पारंपरिक स्रोतांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पाहू पारंपरिक इंधनांच्या ज्वलनातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे वातावरणाचे तापमान वाढत वाता आहे वातावरणात सोडलेल्या दुसऱ्या वायूमुळे पर्जन्य यांसारखे धोके निर्माण झाले आहेत वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्र पडून त्यातून हानिकारक अशी किरणं पृथ्वीपर्यंत लागली आहेत बेछूट लाकूडतोडीने जंगलांचा ऱ्हास होत आहे त्यामुळे वनस्पतीतील वैविध्यता संकटात सापडली आहे भरपूर तोट्यांमुळे आणि खनिज तेलाच्या वाढत्या आयातीमुळे शासनाने सौर ऊर्जेवर पवन ऊर्जेवर तसंच गोबर गॅस संयंत्र यांसाठी आर्थिक सवलती दिल्या आहेत अणुऊर्जेचा ऊर्जेचा वापर हा एक ऊर्जा संकटावर मात करण्याचा एक पर्याय असू शकेल युरेनियमच्या अणूंवर न्यूट्रॉन्सचा मारा केल्यास त्यातून अणुऊर्जा मिळते त्याचा वापर करून भारताने अणुऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे महाराष्ट्रात तारापूर या अणुप्रकल्पातून विद्युत उत्पादन सुरू झालं आहे तसंच सूरत जिल्ह्यातील काकरापूर इथे सुद्धा असा एक प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प सुरू करण्याकडे शासनाचा कल आहे जेणेकरून एक वेगळाच ऊर्जा स्रोत आपल्या हाती येऊ शकेल त्यामुळे सध्या भेडसावणारे ऊर्जा संकट काही प्रमाणात कमी होईल अशी आशा आहे आता आपण भारताच्या भविष्यकालीन दृष्टिकोनाकडे वळू भारताचा विकास दर हा आता चढत्या मार्गावर आहे दोन हजार वीस सालापर्यंत भारत जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून ओळखली जाईल असा अर्थशास्त्रज्ञांचा होरा आहे शासन पुढील गोष्टींवर भर देते नवनवीन ऊर्जा स्रोत शोधणे नवीकरणीय ऊर्जा स्रोतांना प्राधान्य देणे अनवीकरणीय स्रोतांचा वापर काटकसरीने आणि जबाबदारीने करणे कमी इंधन खर्च करणाऱ्या सुविधा उदाहरणार्थ नव्या तंत्रज्ञानावर आधारित सुधारित चुली बर्नर्स दिवे यांना प्रोत्साहन देणे